हाय नमस्कार नमस्कार सगळ्यांना, गावांमधून बसले आपल्या सफरात. काय काळजी करीत, टेन्शन झालं भावांमधून. आज काय आपलं गाडाकडे बघत, आज दाजीने जरी सफर नसतं बांधलं ना भावांमधून, तर दाजीला हलाल झाले असते. मी म्हणतो ते कसं का असा ना, पण दाजीसाठी येडवाकडं आहेच म्हणायचं. पण काय भावानं बघ, दाजीची लई मोठा मोठाली स्वप्न होती बरं का, पण काही खरं नाही भावानं बघ. ते कसं आहे म्हणतात ना, स्वप्न जर मोठाले बघितलं तर ते करून दाखवत, नाही तर उगा ओखावं. नाही तर तसंच झालं दाजीचं. काय पहिल्यापासून आपण सफरात राहिलो, तसेच सफरातच येत अजून. आपण केली मोठ्या घराची आशा, पण ती बी आशा झाली. पैसं काय घातलं तर म्हणायला लागली माझं माझंच, तुझा काय हक्क नाही याच्या. सांगू द्या, घेतलं काम करून घे म्हणून दिलं सोडून. आहे जेवढ्या दिवस तेवढ्या दिवस काम करून घेतलं ना, सगळं सोडून दिलं मी रोजंदारीची. राहू दे तुलाच, काय नको मला. मी आहे असं सोडून दिलं, काय भाकरीवारी काम केलं म्हणून असं सोडून दिलं मी. ती बिल तीन टाईम घालणारी भाकर मला. असा राग येतोय भावानं बघणं, पण काय करता आता, गट गिळायचं. लय राग येतोय, लय राग. नेच व्हिडिओमध्ये सांगतोय बाबा तीन तीन टाइम जेवण करून जातोय. मग आता हे निघालायचं नाही, मग कोणी घालायचं बाबा अंधपणी. हां सांगा आता, तुमच्याच मनाने होऊ द्या. नाही हिच्याकडे तिथंच खाणार, मग कुठं खाणार. खाल्लेलं सांगत असतात का, दाखवत असतात का, म्हणजे माझ्या तोंडातून काढायचं का खाल्लेलं. मग ह्याचाच मला लय राग येतो भावान बहीण. काय काढायचे बरं तोंडातलं, मग अन्नपाणी खाल्लेलं काढायचं तोंडातलं. लय बोला येतंय भावानं बहिणी तोंडाला, पण काय मुस्क घातल्या आणि आपलं बसायची बरं आली दाजीला. अवघड झालेलं आहे दाजीच. आता भाऊ बहीण म्हणतात जावा बाहेर कुठंतरी काम बघायला जावा, का लगेच काम मिळत असतं का भावानं बहिणी. नाही दाजीकडे पैसा जायला याला नाही काही. कोणाला मागायचं भावानं बहिणी पैसा, मागच कामाला गेलो असतो. हे तर तिथं आपलं जिथं मिळेल तिथं बसलो आहे, बायाच्या नादे लागत काम कर तिथं. धर रुपया नाही नाही काय बी. आता आपल्याकडं कसं झालंय भावानं बहिणी, मला एकीकडं आळ झाला आणि एकीकडं हिर झाली. सुसानाच काय आता खालतो बोलतो सुसाना आपल्याला. आणि आता काय म्हणायला लागली माहिती का भावानं बहिणी, आता म्हणते की तू तरी जा इथून, नाही तर मी तरी जाते आणि संभाळ तुझ्या पोरी. संभाळायला काय झालं आहे मला, काय दाजीचं काय हातपाय मोडल्यात का, दाजीला काही कामधंदा होणार नाही का, काय आता मथुरा झालो काय मी तेव्हा कामधंदा होणार नाही म्हणून. उगं डोकं खायचं काम केलं, लय पोरी पोरीवाला आहे ना, तर काम कर आणि पोरी संभाळ, त्यांचा खर्च बघ. मी कवा नाही म्हणलं आहे मग, सांभाळतो माया पोरी, दीप आठवण माझ्याकडे इकडे सफरात. आमचा आम्ही काय उपायच तपाशी मरू नाही तर काय भाऊ. आता कसं आहे तुझ्या, तू पैशेवाले माणूस आहे, पैशेवाले माणूस आहे, पैशाची जीवावं म्हणलं तर मग काय बी करतो आहे माणूस.
खरंच आहे भावानं बहिणीनो, माणूस काय होतो माहिती का, पैसा आला ना माणसाचं काय, त्याला नवरा लेकरं बाळ कोणी काय दिसत नाही, काय नाही, फक्त पैसा दिसतो आणि बस एवढंच. मग आता ते पैशाची ओ काय काय बी करू शकते, तसं दाजीचं झालेलं आहे. आता कायचा आधार नाही कुठं, काय नाही, काय नाही, काहीच नाही, बेकार झालेली आहे भावानं बहिणी दाजी. आता काय तीन लेकरं बाळ घेऊन मला ह्या सापडात काय राहायला, काय अडचण नाही भावानं बहिणी, काहीच नाही, कसा बी आपलं रडत कडत खाईन करून विचार नाही करणार मी त्याचा. झाला भावा ना बघ, मला आता काही इथं बसू वाटणा मार का, मी जातो आपलं तिकडे माग. मी आता बघितलं मिस्त्री काम करत होते तिकडं, आणि नेस्ती बसूनच आहे बाया ताट तिथं त्या मिस्त्रींच्या पुढं काम करून घ्यायला. मग काय आता ते काम करणारच आहेत ना, काय त्यांच्या पशी बसायचे, हे असंच करा ते तसंच करा, अमकंच करा, फलना करा. बाय म्हणावं कामं करते ती करतेत, नाही तर जाते निघून म्हणते बघ बाय दुसरा आपला मिस्त्री तुझा, आण कोण मिस्त्री आणायचे घे करून काय आला उगं त्यांना काय बोलतेस. मी आता आपलं बघितलं लांबवून घेतो ऐकून घेतो ऐकून, ते एखादं कोणा सण होतं नाही होत ना भावानं बोल. जर ते ठेकेदार म्हणला बघ तुझ्या पद्धतीनं तू काम कर, कोणाकडून करून घ्यायचं आम्हाला काय जमणार नाही. आता ते कसं आहे, हे म्हणतं हे असंच पाहिजे, ते तसंच पाहिजे, हे असंच झालं पाहिजे, इथं ही बरोबर नाही, तिथं ती बरोबर नाही. पाहिल्याच वेळेस मग इंजिनियरकडून प्लॅन काढून बांधायचं ना घर, केलंय दाजीने. एकतर नव्हतं, एकतर पत्रा टाकायचा होता भावानं बहिणी याच्यावर, त्याच्यावर स्लॅब टाकलाय, आणि मग त्याला आकार आणलाय दाजीने बंगल्याचा. आता याच्याने काय होत असतं पुढं, आता त्याच्यावर टमाटमा बोलायला लागली, मी बांधलं, म्या केलं, म्या केलं, अमकं केलं, फालणं केलं. आता ती दाजीला प्रत्येक वेळेस बा मामठेवणी ऐकून यायची भारी आली ना, काय बोलावं ह्या बायला आणि काय चालावं. आता मला म्हणते भावा ना बहिणी तू तरी इथं राहणार, तर मी तरी जाते इथून निघून. आता तुम्ही सांगा, आता मी किती वेळा तरी भांडण झालं ना भावा ना बहिणी, तर मी बाहेर निघालेलो, मी कवाच तिला घराच्या बाहेर काढलेले नाही, आणि आपण काढू बी शकत नाही. खरं सांगायची परिस्थिती काय कारण आहे आपलं काढायचं, आणि कसं आहे आणलं बांधलंय ना तू सगळ्या गोष्टी केल्यात ना, आता तूच राहा बाई, मला काय करायचं घरा जायचं, तुझ्या मोठा बांगला बांधला तुझ्या तुझ्या नाही, तिकडं अजून एखादी तू घेतली कुठी आहे, अजून एखादी गाडी आहे, मला काय करायचं. आम्ही केलते आशा माग, चैनीची आशा केली, टमटमची आशा केली, पोहराची आशा केली, आणि मला नाही वाटत की तू याच्याने मला काय मिळेल म्हणून. याच्याने मला काय मिळत नसतं भावानं बहिणीनो, हिचं कसं आहे गडे तिचं बदलतो आहे, गडीत दाजीला गोड बोलती, गडीत हाकलून देते घराच्या बाहेर. मग सांगा आता बाबा बोललो काय, हिचं चरित्र बरोबर नाही. जेवढा माणूस मोठा तेवढा माणूस भावानं बघणं खोटाच असतो, 100% खोटा. गरीब माणसाला कसं आहे कशाची आशा नसते. आता आपण कसं हे पहिल्यापासून कशाची आशा केलेली नाही कुठं, काय नाही, काय नाही, काय नाही. फक्त दाजीने 15-16 वर्ष काबड कष्ट केले म्हणूनच मी बायकोला आशा केली होती की व ही घेऊन देईन मला, ती घेऊन देईन. पण टमटमचं मागं म्हणलं होतं, पण टमटमचं कसं आहे चला दोन पैसे मिळते म्हणूनच म्हणलं होतं ना, पण जाऊ द्या, काय आपलं काय अधिकार नाही, काय मागायचा अधिकार नाही कुठं, काय नाही, काय नाही, ही काय आपल्याला काय घेऊन देऊ शकत नाही भावानं बहिणी. मला चांगलं कळालं आहे आपलं जी वायफाट होतं ना पहिल्यापासून काबड कष्ट केलेलं, ते गेलं असंच वायाला, जाऊ द्या. पण आता मला म्हणते तू तरी राह इथं, नाही तर मी तरी राहते. आता माझा मीच जातो इथून, तुझा तुला कशाला मी जा म्हणतो आहे बाई, आता तुझं सगळं सोडून तू खरंच जाशील का, तू सांगा बरं बाबा म्हणून एवढा पा खर्च पाणी केला, बंगला बांधला आहेस, हां, आणि ही घर धोडून घर सोडून जाणे का दाजीला भिऊन, ही दाजीलाच घराच्या बाहेर काढीन आणि पळून लागेन इथून, पण ही नाही जायची. मी चांगलं पक्क ओळखलं आहे बाबा म्हणून हिचं, ही जात असते का पुढं पळून, हां, निघून जात असते घरदार सोडून जात असते का पुढे, हां, दाजीला जे तुम्ही पळून लावणार ही. बरं चला भावानं बहिणी, मी काय आता इथं काय बसत नाही आपलं, आपल्याला काय इथं बसूची वाटणं काय व्हाय ना, मी जातो आपलं तिकडे, आपलं मागं बसतो तिकडे जाऊन. भावानं बहिणी आलं बाई इकडे, बरं वाटलं इकडे जरा घरी, तिकडे कसं आहे मला तिकडे बसूची वाटणं भावानं बहिणी, उभं वार सुटायला लागलं. काय आपलं काय नसल्यावानीच वाटा लागले भावानं बहिणी तिथं मला, काय आपलं सांगा आता नेमकं, हां,
मी तरी जाते नाही दादा, तू तरी निघून जा इथून म्हणाल तर आपलं काय राहिलं त्या ठिकाणी त्या घरी काय नाही राहिलं, हक्काने आपण तिथं बसू शकत नाही, काय नाही काय नाही काय नाही। माग मी तुम्हाला म्हणत होतो भावानं बहिणी आपल्याला इथं राहायला यायचं, आणि इथं म्हणजे आपण खड्डं खुड्डं बी केले मारलेले बरं का सीडसाठी इथं, पण आपण माग जर इथं राहायला आला असतो ना तर आज दाजीला ही पत्नी भोगायची बारी नसती आली बरं का। काय झालंय मी तिथं समोरासमोर सारखंच, आणि मी तर काय बोलत नाही नाही काय बी उग कशाहून नाही कशाहून दाजी बरं नुसतं वाद घालती, आणि मी आता हे चांगलं मस्त बघी असं सपार बांधलंय बरं का तिने, पण आता मला नाही वाटत की मला त्या सपरात बी इथं ती राहून देईन म्हणून। आता कसं आहे भावानं बहिणीनं सगळं चालतंय बायांचंच चालतंय सध्याच्या काळात, गाड्यांचं काही चालत नाही, जरी बायांची चूक असली ना तरी बायांचंच चालतंय सगळं, काय गाड्याचं कोणी काय ऐकत बी नाही, त्याच्यामुळं भावानं बहिणीनं आहे ना माझं मन तिथं नाराज झालंय। माग आपलं इथं चार बांबू राहून चार बांबू टाकून आहे ना इथं आपलं मस्त बघी इकडे तुटा राहिला असतो ना तर ती भारी झाला असतं मग माझ्या जीवाला भारी झालं असतं इथं, पण आता तीच चाललाय भावानं बहिणीनं माझा विचार बरं का आता, पण आता ही कसं आहे करता 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 मला टाईम लागणार इथंही सगळं करता करता, कारण कसं आहे दाजीकडं नाही पैसा नाही काही, त्याच्यामुळं दाजीला जरा टाईम लागणार करायला। काय करता आता भावानं बहिणीनं बायाने काम करून घेतलं सात चार पाच दिवस मरणाचं, हां मग अशी म्हणली का की बाबा आयला एवढं गुरावाने काम केलं नावऱ्याने, मग आपण कसं याला म्हणावा की जा उभा यार घराच्या, हां तू तरी राहा नाही तर मी तरी राहते, नुसतं एकच इथं माझ्या नावाची बदनामी लावली आहे, काय हिच्या नावाची बदनामी लावली मी, आपण काही वेळेमध्ये काय बोलते का भावानं बहिणी, तुम्ही तर बघता राहू नये प्रत्येक वेळेत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सारखं मी समजून सारखं मी सांगत असतो की बाबा मी काय बोलत नाही मी काय म्हणलोय का मी बोललोय का, तरी ह्या माणसाचं नुसतं तीच लावणे नुसतं ती लावणे बरं असं ते भावानं बघ, आता मी काय जास्त मला काय बोलायचं नाही, आणि मला तर आता म्हणतात की काय येणे तर काय नुसते बायकोच्या नावाचं गुराळाच चालू केले, कशाचं डोंगल्याचं गुराळा आणि कायचं काय आलंय इथं, मला माझी नको नको केली त्या माणसाने जॅम करून टाकलंय मला तिने इथं, हां काय आहे का काय तिला नवऱ्याची काय अक्कल फिकल काय नवऱ्याला बोलते काय करते नेमकं, हां पण आता काय झालंय भावानं बहिणी माहिती का हिला आहे ना नवराच नकोशी वाटायला लागलाय, हां काय माहीत कमी भावानं बहिणी एवढा चांगला माणूस मी आणि ही म्हणते हिला नवरा नकोशी वाटतोय, काय म्हण काय दाजीला काय केस नाहीत का दाढी नाही का काय नाही का काय नाही का दाजी बरोबर दिसत नाही काय तो दाजीसारखा एवढा भारी माणूस कावळ्या शेंगावानी सडपात एवढा भारी माणूस आणि खुशाल बायको म्हणते हे हा हो माणूस आहे ना म्हणते बेकार आहे बेकार हे नवरा म्हणा सगळं लायकीचा नाही राहिला हो एवढी मग एवढा माझं त्याने म्हणला नको नको केली आहे नवरी काय नको नको केली याची मॅम, हां हिला बोलाय गेलं म्हणजे ही भावानं बोल माझं कणभर सगळं ऐकून येत नाही, हां लगेच बाहेर राहायला जाते काय म्हणायचं काय बोलायचं हिला काही राहिलंच नाही, आणि आता तर भावानं बघून तुम्ही सांगा मगाशी मी नसता त्याची मगाशी म्हणाय गेलो म्हणलं बाई कसं आधी प्लास्टर आणि तीन करून घेऊ सगळ्या गोष्टी राळाय गोठे इकडं काय आणि ते राहिलंय बाजूनच आणि किचनच करायचं मला आमकंच करायचं मला फरशीच बसायची, अरे बाई म्हणलं ही तर भाऊ दे काय एवढे गारबाडले काय गारबाडायचं आहे का काय भावानं बघून कारण त्याचं, अरे म्हणलं काय करायचं तुला किचनला आणि फिचनला आपलं आता खाली स्वयंपाक करीत होतं का नव्हतो, हां आता भांडण वाढायचं हीच कारण आहे भावानं बोललो की तेला मी म्हणलं किचन फिचन काय करायची तुला, आता इतक्या दिवस झाला आपण घर झाल्यापासून दीड दोन वर्ष झालं घर झाले झालं आहे घरीच आपण खाली स्वयंपाक करीत होतो ना राहून, काय होतं खाली बसून स्वयंपाक केल्यानंतर का उभा राहूनच असतं, मग आता त्या किचनला काय मलखाचे पैसे लागणार आहेत थोडे पैसे लागणार आहेत का, किचन आलं फरशी आली बाहेरचं सगळं प्लस काय म्हणतात कडप आलं सगळं आलं आपलं धमाधमाने केलं काम आहे का नाही भावानं बहिणी, आता मी म्हणतो ये कर्ज पाणी करायला नकोच म्हणतोय मी काय करायची कर्ज पाणी करून ती फेडता फेडता नको नको, हां आणि मला म्हणते तुम्हाला काय करायचं माझ्या होऊ द्या कर्ज झालं तुम्ही फेडणार आहेत काय तुम्ही मला देणार आहेत काय बोलायचं भावानं बहिणी ह्या माणसाला आता बोलायला ह्या माणसं बरं आहे ना आपली तर रुचाचं नाही राहिली काहीच,
काही तरी दोन गोष्टी नवऱ्याच्या ऐकावत मी म्हणतो ना. हा जर आता मी असं म्हणतोय की बाबा ही हुशारी हुशारी, मग काय लई जाडाव चढली म्हणे. हा लई फुगीरपणात मग तिला भाव द्यायला लागलो म्हणजे लई फुगीरपणात चाललंय तिचं काम. बाय एवढं तुला भाव द्यायला लागलोय मी म्हणून तुलाही फुगायला लागली काय जास्त. पण दाजीला बी दिमाग आहे, डोकं बी आहे ना. हा आणि तू जर माझ्या डोक्याचा दिमागाचा वापरच करीत नसेल नसेल नवऱ्याच्या दिमागाचा, तर तू जर दिमाग जर पुढं ढकलाय लागली म्हणले हो त्याला काय अर्थही भाव ना बहिणी. हा काय नाही उपयोग नको ऐकू तू माझं काय, आणि मला बी काय तुझं ऐकायचं नाही, आणि बघ तुझ्या पद्धतीने तू. चला भावा ना बहिणी, मी आता निघालो गावात, मी आता इथं काही थांबत नाही. आपल्याला कसं इथं आपल्याला काय म्हणजे नको बरं बसूच नाही वाटत घरी, काय सांगायची भावा ना बहिणी आपल्याला आहे ना इथं दमच नाही निघत, नको वाटतं मला त्या घरी निकडं तिकडं काही नको आपल्याला. आपल्याला कोणाचं तोंड बघाय नको, कोणाचं काही नको, ते घर बी नको, मला काहीच नको, काही नको मला आता. चला बाय बाय सगळ्यांना.